विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सर्वपक्षीय 288 आमदारांपैकी 65% आमदारांवर विविध स्वरूपांचे गुन्हे दाखल असून त्यातही 118 म्हणजे 41% आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यात हत्या, अपहरण, हत्येचा प्रयत्न करणं, महिलांवरचा अत्याचार, भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची बाब समोर आली आहे. निवडणुकीच्या निकालावर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचचा हा अहवाल आहे. भाजपच्या 132 पैकी 92 म्हणजेच 70% आमदारांवरती विविध गुन्हे दाखल असून त्यात 40% आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवसेनाच्या 57 आमदारांपैकी 38 आमदारांवर गुन्हे दाखल असून त्यातही 47% आमदारांवरती गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर राष्ट्रवादीच्या 41 पैकी 20 आमदारांवरती गुन्हे दाखल आहेत. शिवसेना 20 पैकी 13, काँग्रेसच्या 9 आणि शरद पवारांच्या पक्षातील 5 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.